बाळकडू हा सिनेमा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित आहे, त्यामुळेच या सिनेमातून सतत बाळासाहेबांचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे, पण त्यामध्ये एक माणूस उभा होता, बाळासाहेब ठाकरे. ए नाही बी, बी फॉर बाळकडू. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. या सिनेमाची कथा मुंबईतील लालबाग परळ या मराठी भागात राहणाऱ्या एका तरुणाची आहे. सिनेमाचा नायक आहे बाळकृष्ण पाटील, अर्थातच उमेश कामत. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तसंच त्याच्यावर अन्यायही होतो. ज्यादा चरबी चढ गई आहे क्या? चरबी नाही रे, मांस मांस. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मराठी म्हणून जेव्हा त्याला हिणवलं जातं तेव्हा अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते आणि मग त्याच वेळी एक आवाज त्या तरुणातील मराठी अस्मिता जागी करतो. तो आवाज म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार. आणि तो आवाज हाच या सिनेमाचा खरा USP आहे. तेच बाळकडू देण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आलाय. अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या, नाहीतर बांगड्या भरा हातात. इथले रस्ते, इथल्या गल्ल्या, इथली घरं, इथले फुटपाथ, इथली हवा, इथलं पाणी, इथला श्वास, हे सगळं आपले. एक वेळ जेवून राहील पण मुंबई सोडणार नाही. आता उमेश कामतनं बाळकडू या सिनेमात बाळकृष्ण पाटील या सामान्य मराठी तरुणाची भूमिका साकारली आहे. पेशानं शिक्षक असलेला हा बाळकृष्ण पाटील उमेशनं छान रंगवला आहे. बाळासाहेबांशी संवाद साधताना चेहऱ्यावरचे भाव एक्सप्रेस करण्यात तो यशस्वी झाला आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आवाज ऐकताना मराठी माणसांच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. लढायचं नाही, लढायचं. अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली. स्वराज्याचे बांधुतो रण, बांधुतो रण, संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी उमेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं फिल्मी करिअर तसं फार मोठं नाही, त्यामुळे बाळकडू हा सिनेमा त्याच्या फिल्मी करिअरला वेगळं वळण देणारा ठरू शकतो. अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या, नाहीतर बांगड्या भरा हातात. इथले रस्ते, इथल्या गल्ल्या, इथली घरं, इथले फुटपाथ, इथली हवा, इथलं पाणी, इथला श्वास, हे सगळं आपलं. एक वेळ जेवून राहील पण मुंबई सोडणार नाही. आता अभिनेत्री नेहा पेंडसेनं साकारलेली सई एक मॉडर्न काळातली स्मार्ट आणि सेल्फ डिपेंडेंट अशी मुलगी आहे. उमेश कामतवर सिनेमा पूर्णपणे केंद्रित असल्यामुळे नेहाला तसा अभिनयासाठी फार स्कोप नसल्याचं जाणवतं, पण तिच्या वाट्याला जो रोल आला आहे तो तिनं चांगल्या पद्धतीनं साकारला आहे. एक मराठी मुलगी जी खूप मॉडर्न आहे पण बाळासाहेबांबद्दल तिच्या मनात प्रचंड आदर आहे. काही सीन्समध्ये भारी भक्कम संवाद ही नेहाच्या वाट्याला आलेत आणि तिनं त्या प्रत्येक सीनला न्याय दिला. कानावरही पडतो आणि कानाखालीही. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. प्रसाद ओक न पार पाडलेली भूमिका ही नेगेटिव्ह असली तरी तो भाव खाऊन जातो. त्याची बॉडी लँग्वेज, त्याची संवाद फेकीची शैली या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं कॅरेक्टर उठून दिसतं. बाळकडू मधला प्रसादचा अभिनय लाजवाब झालाय. ज्यादा चरबी चढ गई आहे क्या? चरबी नाही रे, मांस मांस. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे हा सिनेमा करताना दिग्दर्शक म्हणून अतुल काळे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे, पण त्यामध्ये एक माणूस उभा होता, बाळासाहेब ठाकरे. हा
सिनेमा शिवसेना प्रमुखांचा वारसा सांगणारा असल्यामुळे दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण सिनेमात काही ठिकाणी उणीवा राहून गेल्या आहेत. सध्या मुंबईत ना फक्त 22% मराठी माणूस उरलाय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं. अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या, नाहीतर बांगड्या भरा. ओव्हरऑल जो मेसेज सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाला द्यायचा होता तो देण्यात दिग्दर्शकालाही यश आले. इथला श्वास हे सगळं आपलंय. एक वेळ जेवून राहील पण मुंबई सोडणार नाही. तानाजी मालुसरेला हे कळतात ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. या सिनेमात ज्या प्रकारे प्रत्यक्ष शिवाजी महाराज पडद्यावर प्रकट होऊन सामान्य मराठी माणसाला आपल्या अस्मितेची जाणीव करून देतात तसाच काहीसा प्रयोग बाळकडूत पाहायला मिळतो. मात्र फरक एवढाच की या सिनेमात केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पात्र कुठेही दिसत नाही, मात्र ऐकायला मिळतो तो त्यांचा आवाज. लढायचं नाही, लढायचं. अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली. या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देते 3 स्टार्स. अरे मराठी माणसांना ताटकणा ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा, असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मुंबई आपली आहे, आपली. आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं, मी येतोय. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. मी तुम्हाला बाळकडू या सिनेमाची ट्रू स्टोरी सांगितली आणि आता पुढच्या सेगमेंट मध्ये मी तुम्हाला बेबी या सिनेमाबद्दल सांगणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.